नमस्कार, शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पनीर बटर मसाला सर्वात सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. हॉटेलला गेल्यावर पनीर बटर मसाला ही भाजी आपण घेतोच, कारण ही भाजी सर्वांनाच खूप आवडते. पनीर बटर मसाला बनवण्यासाठी सुरुवातीला खलबत्त्यात 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, 1/2 इंच आल्याचे तुकडे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेऊया. अशा पद्धतीने बारीक ठेचून घेतले आहे. मिक्सरच्या भांड्यात कट केलेले मध्यम आकाराचे 3 टोमॅटो घालूया. टोमॅटो लाल रंगाचेच घ्यावे, आंबट घेऊ नये. बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे. बोलमध्ये काढूया. मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी घालूया, ते बोलमध्ये ओतूया. आता काजूची पेस्ट करूया. त्यासाठी 14 ते 15 काजू 1/2 तास गरम पाण्यात भिजत घातले होते. मार्केटमध्ये काजू तुकडा मिळतो, तो स्वस्त असतो. भिजवलेले काजू मिक्सरच्या भांड्यात घालूया. ह्यात थोडेसे पाणी. काजूची पेस्ट करायला पाणी घालावेच लागते. पेस्ट करून घेऊया. एका बोलमध्ये 200 ग्रॅम पनीरचे तुकडे घेतले आहे. त्यावर थोडीशी हळद, थोडेसे तिखट, थोडीशी कसुरी मेथी मिक्स करूया. आता कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करूया. 1 छोटा चमचा जिरे, तेजपान 1, मसाला वेलची 1, हिरवी वेलची 2, दालचिनीचा 1 तुकडा, लवंग 2. परतून घेऊया. बारीक कट केलेले 2 मध्यम आकाराचे कांदे घालूया. सोनेरी रंगावर परतून घेऊया. हे कांदे बारीकच कट करावे. कांदा सतत हलवावा. हा पनीर बटर मसाला इतका सोपा आहे की तुम्ही नेहमी ही भाजी बनवणार. कांद्याला सोनेरी रंग आला आहे. ह्यात आले, लसूण आणि हिरव्या मिरचीचे वाटण घालूया. परतून घेऊया. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. वाटण परतले आहे. आता सुके मसाले घालूया. हळद 1/2 छोटा चमचा, गरम मसाला 1/2 छोटा चमचा, धने पावडर 1/2 मोठा चमचा, जिरे पावडर 1 छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट 1 मोठा चमचा. परतून घेऊया. आता टोमॅटोची पेस्ट घालूया. थोडेसे मीठ. टोमॅटोला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. हे छान परतले आहे. टोमॅटोला तेल सुटले आहे. आता काजूची पेस्ट घालूया. मिक्स करूया. काजूच्या पेस्टमुळे ग्रेव्ही दाटसर होते, भाजीला बाइंडिंग छान येते, टेस्टी होते. हॉटेलमध्ये गेल्यावर हा पनीर बटर मसाला सर्वात जास्त ऑर्डर केला जातो, कारण हा खायला खूप छान लागतो, त्यामुळे सर्वांनाच खूप आवडतो. ह्यावर 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेऊया. काजूमुळे मसाला कढईच्या तळाला करपू शकतो, त्यामुळे मसाला मधूनमधून हलवावा. झाकण काढूया. ग्रेव्ही घट्ट वाटत आहे. ह्यात थोडेसे पाणी मिसळूया. मिक्स करूया. एक छोटा चमचा भाजलेली कसुरी मेथी,
कसुरी मेथी थोडी भाजूनच घ्या. बारीक कट केलेली कोथिंबीर मिक्स करूया. ग्रेव्ही तयार आहे. पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल घालूया. तेलामुळे बटर करपणार नाही. त्यात 3 मोठे चमचे बटर, 비थळल्यावर त्यात पनीर घालूया. एकच मिनिट परतूया. हाय फ्लेमवरच परतूया, नाहीतर पनीर हार्ड होईल, चिवट होईल. हलक्या हाताने मिक्स करूया. पनीर जास्त हलवू नये, नाहीतर ते तुटू शकतात. हे भाजायचे नाही, हलकेसे परतून घ्यायचे आहे. ह्या पद्धतीने बटर व मसाले पनीरच्या आतपर्यंत जातात आणि पनीर बटर मसाला खूप टेस्टी होतो. हे पनीर बटरसहित ग्रेव्हीमध्ये घालूया. बटरने ग्रेव्हीला छान चमक येते. मिक्स करूया. 3 ते 4 मिनिटे शिजवून घेऊया. शेवटी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया. थोडीशी क्रीम, क्रीम नसेल तर दुधावरची साय फेटून घालू शकता. ग्रेव्हीचा दाटसरपणा तुम्ही बघू शकता. ह्याची चव व रंग हॉटेलसारखीच झाली आहे. फ्रेंड्स, हॉटेलसारख्या अनेक भाज्या घरीच बनवण्यासाठी जी ऑल पर्पज ग्रेव्ही लागते, त्या रेसिपीची लिंक वर आय बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ह्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम व सपोर्ट दिला आहे, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पनीर बटर मसाला तयार आहे. सर्व करूया. हॉटेलसारखा पनीर बटर मसाला घरीच बनवला आहे. खूप झटपट व सोप्या पद्धतीने तयार झाला आहे. वाढदिवसासाठी, छोट्या कार्यक्रमासाठी हा पनीर बटर मसाला बनवू शकता, कारण हा बनवायला खूप सोपा आहे. हा पनीर बटर मसाला रोटी, राईस, नान, पराठा ह्याबरोबर खाऊ शकता. तयार आहे पनीर बटर मसाला. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.